दंडवत प्रणाम। हे आपण जे पाहताय, श्री गोविंद प्रभू मंदिर श्री नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरणस्थान आहे। याच ठिकाणी माणबाव पंथाचे आद्याचार्य नागदेवाचार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बेलापूरहून गेले असताना आचार्यनंतर वृद्धपूर या ठिकाणी आले आणि म्हणून स्वामींशिवाय त्यांना त्यांचं मन कशात रमत नव्हतं, देवाशिवाय ते राहू शकत नव्हते, माझा देव श्री चक्रधरच मला पाहिजे असे येणे करून याच ठिकाणी नागदेवाचार्य विस्मृत अवस्थेमध्ये येऊन पडले। याच ठिकाणावरून नागदेवाचार्यांना महादेवी सा आपल्या पाठीवर घेऊन जाते। हे ते स्थान आहे। याच ठिकाणावरून आपण जे निरूपण श्रवण केलं दत्तकवच महाभाष्याचं, याच ठिकाणावरून मी आपल्याशी संवाद केलेला आहे। असं महत्त्वपूर्ण स्थान नागदेवाचार्य विस्मृती स्मृती स्थान आहे। आपण रुद्धपूरकडे आल्यानंतर हे स्थान अवश्य करावं। दत्तकवच महाभाष्य आपण याच ठिकाणाहून श्रवण केलं, याच ठिकाणाहून मी चिंतन केलं आणि आपल्याशी संवाद केला आहे। दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। हे श्री गोविंद प्रभू मंदिर आणि श्री नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरण स्थान आहे। या ठिकाणी आज रांगोळी उटी उपहार स्थानाला संपन्न झाला। याच ठिकाणावरून आपण दत्तचरित्र महाभाष्य निरूपण श्रवण केलं। हेच ते स्थान आहे। दंडवत प्रणाम। मी सतीश दादा गुरु भोजरज बाबाजी अमृत श्री गोपालकृष्ण मंदिर माणबाव राजाश्रम तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड प्रथमतः मार्गाशी अधिकारण दत्तात्रय प्रभूंच्या श्री चरणी साष्टांग प्रणिपात करतो। साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी स्वामींच्याही चरणी विनम्र अभिवादन करतो। कैवल्यवासी गुरु माता तपस्विनी भामाताईची अमृती संस्थापक श्री गोपालकृष्ण मंदिर माणबाव राजाश्रम तामसा ताईची अंतःकरणामध्ये आठवण करतो। विद्यागुरु आदरणीय श्रद्धेय तडगाव निवासी बाबांना दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय गुरुवर्य तामसू निवासी श्री गोपालकृष्ण मंदिर संचालक दादांनाही दंडवत प्रणाम। दत्तकवच महाभाष्य ग्रंथाचे लेखक आदरणीय चिंतनी जनक बाबांनाही दंडवत प्रणाम। श्री गोविंद गुरुकुल महानभाश्रम भानखेडी आश्रमाचे संचालक कविश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबांनाही दंडवत प्रणाम। आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय ज्यांचं मार्गमंडळीसह भानखेड येथे आगमन झालेलं आहे असे आदरणीय बाळकृष्ण अण्णाजी मराठे अण्णांनाही दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक या ग्रुपमध्ये सहभागी असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। अमृत प्रवर्तक व्हॉट्सअप नंबर आणि कॉलिंग नंबर आहे 94052575 आणि अमृत प्रवर्तक या ग्रुपच्या माध्यमातून अनेक ग्रुपमध्ये श्रवण करीत असलेल्या सर्व अच्युत गोत्रियासी दंडवत प्रणाम। दंडवत प्रणाम। आज मी तुम्हाला भानखेडी येथील श्री गोविंद प्रभू मंदिर आणि नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरण स्थान या स्थानाची स्मृती मी तुम्हाला सांगणार आहे। 2 महिन्यापासून आपण भानखेडीहून दत्तकवच महाभाष्य निरूपण श्रवण केलं। ज्या ठिकाणाहून श्रवण केलं, ज्या जागी मी बसून चिंतन केलं, ती जागा म्हणजे नागदेवाचार्यांचं विस्मृती जी जागा आहे त्या जागेवरून ज्या मंदिरामध्ये गोविंदप्रभू बाबांचा विशेष अधिष्ठित केलेला आहे ते जागा म्हणजे नागदेवाचार्यची विस्मृत स्मृती स्थान आणि श्री गोविंदप्रभू बाबा मंदिर। 2 संदर्भ आहेत
बऱ्याच जणांनी मला प्रश्न केला, म्हटले बाबा त्या भानखेडीची जी आचार्यांचं स्मृतिस्थान जे आहे त्याची जरा आम्हाला सविस्तर स्मृती सांगा, आणि म्हणून आपल्या या कथेचा समारोप म्हणून दत्तकवच तुम्हाला म्हणजे गायन करून दाखवलं, त्याचप्रमाणे आता हा समारोप मी या करतो आहे। तर ती स्मृती आपण पाहणार आहोत। प्रथम तर मी तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो। भानखेडीला जे मंदिर आहे नागदेवाचार्य विस्मृती स्थान, ते जे मंदिर आहे हे त्या मंदिरामध्ये एक ओटा आहे, त्या ओट्यामध्ये श्री गोविंदगुरु बाबांचा मंदिर अधिष्ठित केलं आहे, म्हणजे हे मांडलिक मंदिर आहे। नागदेवाचार्य विस्मृत अवस्थेमध्ये या जागेवर येऊन पडले होते, स्वामींना शोधत या ठिकाणी ते आले। आता कसे आले, कशामुळे आले, कारण काय, आपण ते पुढे पाहणार आहोत। पण तुम्हाला इथेच पहिला सांगतो की ते मांडलिक स्थान आहे। आमच्या पूर्वजांनी आचार्यांचे स्मृती स्थान हे येणाऱ्या पिढीला समजावं आणि म्हाळभाऊ पंताची सुरुवात नाविन्याने भानखेडी ह्या जागेवर सुरुवात कशा प्रकारची झाली, आणि म्हणून आचार्यांचं हे नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरणस्थानही असायला म्हटलं जातं। कारण की या ठिकाणी आल्यानंतर जोपर्यंत महादासाची आचार्यांची भेट होत नाही तोपर्यंत नागदेवाचार्य याच ठिकाणी अष्टप्रहर स्मरण करत होते, म्हणजे रात्रंदिवस त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम होतं। विस्मृत अवस्थेमध्ये जरी पडले होते परंतु देवासाठी ते देवाचा वीर त्यांना संचरला, म्हणजे स्वामींचा वीर त्यांना संचरला। कारण की हे आचार्यांचं आणि सर्वज्ञशक्त्र स्वामींचं देवाभक्ताचं नातं होतं। ज्याप्रमाणे मासा असतो तो मासा पाण्याच्या बाहेर पडला की माशाचं जीवन हे पाणी असतं, आणि ज्याप्रमाणे मासा पाण्याच्या बाहेर पडला की तळमळतो कारण तो म्हणतो मला पाणीच पाहिजे, माझं ते जीवन आहे, तसे नागदेवाचार्यांचं जीवन म्हणजे सर्वज्ञशक्त्र स्वामी होते, परब्रह्म परमेश्वर अवतार होते। ते का होते आपण या स्मृतीमध्ये पाहणार आहोत, आणि म्हणून थोडक्यात त्या स्थानाची माहिती तुम्हाला मी सांगितली। श्री गोविंदप्रभू मंदिर नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरणस्थान असं विस्मृत स्थान असं त्याला म्हटलं जातं, म्हणून हे मांडलिक स्थान आहे। या ठिकाणी श्री गोविंदप्रभू बाबांचा विशेष अधिष्ठित केलेला आहे। हे जे मंदिर आहे हे कवीश्वर कुलाचार्य कैवल्यवासी कारंजेकर बाबा यांनी जे बांधकाम केलेलं आहे, आणि एक पंथाला इतिहास आणि आचार्यांची स्मृती स्थान म्हणजे विस्मृत स्मृती स्थान म्हणून याची येणाऱ्या जो परिवार आहे त्यांनाही ओळख राहावी, त्या निमित्तानं हे जे मांडलिक स्थान आहे याची निर्मिती झाली। आणि पूर्वजांनी असा शोध लावला की या ठिकाणी आचार्य विस्मृत अवस्थेमध्ये येऊन पडले होते असं एक बोलल्या जातं। ती जागा म्हणजे ते नागदेवाचार्य अष्टप्रहर स्मरणस्थान, त्याची आपण स्मृती या ठिकाणी पाहणार आहोत। दंडवत हो भट्टाईश्वर वियोगे विरह। भट्टा म्हणजे नागदेवाचार्यांना ईश्वर वियोगे म्हणजे सर्वज्ञचक्र स्वामींचा वियोग झाल्यानंतर, म्हणजे स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर भट्टोबासांना विरह संचरला म्हणजे त्यांना स्वामी निघून गेले याचं दुःख झालं। ते कशा प्रकारे झाले आपण बघूया। स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर नागदेवाचार्य स्वामींना शोधण्यासाठी निघालेले आहेत। कवनाती चोजविती ना, म्हणजे नागदेवाचार्य नंतर कुणालाच ओळख देत नव्हते, आणि म्हणून परिवारानं माहिती होता नागदेवाचार्य स्वामींना शोधण्यासाठी निघाले। मग महादाईसा बेलोपुरोणी डोमेग्रामवरून रुद्रपुरासी आली। स्मृतीस्थळकर सांगतात की महादाईसांना नागदेवाचार्य दिसले नाही, मग नागदेवाचार्य कुठे गेले, त्यांचा शोध घेण्यासाठी नागदेवाचार्यांची चुलत बहीण ती महादाईसा ही आचार्यांना शोधण्यासाठी निघाली, म्हणजे बेलापूरहून निघाली, डोमेग्रामला गेली, डोमेग्रामहून ती रुद्रपूरला आल्या। कोणी सांगतं की
नागदेवच्या रुद्रपूरून इकडे आले, आपलं सॉरी बेलापूरून आले, कोणी म्हणतं डोमेगावरून इकडे आले. माधासाला वाटलं कदाचित नागदेवाचार्य डोमेग्रामला गेले असतील किंवा रुद्रपूरला गेले असतील. मग महादाईसा रुद्रपूरला जाते आणि श्री प्रभू बाबांकडे म्हणजे माणभाव पंथाचे चौथे ईश्वरी अवतार म्हणजे श्री गोविंद प्रभू बाबा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे गुरु आणि माणभाव पंथाचे चौथे पंचकृष्ण म्हणजे कोण, श्री गोविंद प्रभू बाबा. रुद्रपूरला असताना महादाईसा त्यांच्याकडे जाते आणि विचारते जी जी म्हटले स्वामी सांडून म्हणजे स्वामीसुद्धा सोडून आम्हाला गेले आणि नागदेवही दिसेना जी, ते म्हणते स्वामी पण निघून गेले आणि ज्या स्वामींनी नागदेवाचार्यांना आम्हाला निरवलं त्यांच्या सांभाळी केलं हवाली केलं ते पण दिसत नाही आहे म्हणाले. दुःख करू लागली आणि मग आमचे श्री प्रभू बाबा सांगतात की आहो मेली भानखेड्याशी जाय म्हणे, तू आता एक काम करतो भानखेडीला जा. जी जी असं म्हटल्याबरोबर महादाईसा गोविंदप्रभू बाबांच्या चरणावर नमस्कार करते, दंडवत करते आणि आचार्यांचा शोध घेण्यासाठी महादाईसा भानखेडीच्या दिशेने येते. आल्यानंतर भानखेडी गावामध्ये जाते, तिथे पाहते सगळ्यांना, तिथे सगळीकडे शोधते तिला सापडत नाही. राणी डोंगर शोधती म्हणजे तिथे झाडी झुडपानी डोंगराने महादाईसा पाहते, कुठेच आचार्यांचा शोध लागत नाही. मग ही महादाईसा पुन्हा गावाच्या बाहेर म्हणजे जंगल आहे भानखेडीचे त्याकडे येते, तिकडे येते. आल्यानंतर तिथल्या मुलांना विचारते का रे मुलांनो तुम्ही असं की वेडावेडा माणूस बघितला का, तो देवासाठी वेडा झालेला आहे, चक्रधर चक्रधर म्हणतो, तर तुम्ही बघितला का? त्या मुलांना विचारते तुम्ही कोणी कोणीचा मनुष्य बघितला का, ते सांगतात हो आई एक मनुष्य आम्ही पाहिला ज्याला कुठलं देहाचं भान नाही, तो सदा चक्रधर चक्रधर असं म्हणतो, चक्रधर द्या चक्रधर द्या असं म्हणतो, माझा देव चक्रधर म्हणतो, रात्रंदिवस ते स्मरण करतात आणि ते एका जागी ते आहेत. महादाईसा म्हणते कुठे मला घेऊन चला, तेवढं मुलं ते पण सांगतात की तो बाकीचं काही खात पित नाही, आम्ही त्याच्या तोंडामध्ये कुरुंदणे म्हणजे प्रकारची वनस्पती आम्ही त्यांच्या तोंडामध्ये पिळतो, तेवढंच ते राहतात त्या जागेवर आहे, अजिबात हालत नाही काही नाही, विस्मृत अवस्थेमध्ये आहेत, बोलत पण नाही, फक्त त्यांच्या मुखामध्ये परमेश्वराचं नाम आहे. म्हणून त्याला काय म्हटलेलं अष्टोप्रस्मरण स्थान म्हटलं, म्हणजे नागदेवाचार्य जिथे जेव्हा भानखेडीच्या जंगलामध्ये येऊन पडले स्वामींना शोधत विस्मृत अवस्थेमध्ये येऊन पडले तेव्हा त्यांच्या मुखामध्ये 24 तास देवाचं नाम होतं. म्हणून त्या स्थानाला काय म्हटलं नागदेवाचार्य अष्टोप्रहर स्मरण स्थान, या जागी आचार्यांनी अष्टोप्र स्मरण केलं. आणि गोविंदपूर मंदिर का बरं म्हटलं, त्या ठिकाणी गोविंदपूर बाबांचा विशेष अधिष्ठित केला म्हणून त्यांना गोविंदपूर मंदिर म्हटलं, हे मांडलिक स्थान आहे. परंतु ते आचार्याचं विस्मृत स्थान ती जागा आहे, ती सुद्धा एक प्रकारची स्मृती आहे. आणि मग महादाईसा म्हणजे कुठे चला, मग ती मुले म्हणतात आई या जागेवर आहे, जिथे आचार्य येऊन पडलेले असतात विस्मृत अवस्थेमध्ये त्या ठिकाणी महादाईसा येतात आणि पाहतात तर काय आचार्यांना कुठलंच भान नाही आहे. महादाईसा आचार्यांकडे पाठे डोळ्यामध्ये अश्रू होतात, अंतकरण गहिवरून येतं आणि आल्याबरोबर आचार्यांना महादाईसा मानेखाली हात घालतात, त्यांना सावध करतात. पाहतात तर उठल्याबरोबर पाठीमागे त्यांच्या अंगाला उधळी लागलेली असते, अंगावर कुठल्या प्रकारचं वस्त्र नसतं, फक्त कमरेला वस्त्र असतं कारण अंगावर जे वस्त्र असतं ते येत आहे, तर एवढी विरस संचरली कुठेही झाडाला पकडायचं तसेच त्यांना निद्रा यायची आणि असे करत करत ते इकडे आले, देहभान विसरून गेले नागदेवाचार्य. एक भक्त देवासाठी एवढं देहभान विसरून गेले, हे देवाभक्ताचं नातं, हे देवाभक्ताचं प्रेम आहे. विरह कशाला म्हटलं, विरह म्हणजे एखादी एखादं आमचं विशिष्ट प्रेम असतं त्या व्यक्तीशी म्हणून करमण, त्या व्यक्तीला विरह संचरतो, अपार आवडी अपार प्रेम असतं. या ठिकाणी नागदेवाचार्यांचं जो विरह होता तो देवाचं निगडीत होता, जसं आम्हाला प्रपंचामध्ये विरह असतो, एखाद्याचं प्रेम असेल त्याला त्याच्याशिवाय करमतच नाही, जर तो व्यक्ती निघून गेला किंवा ती ज्यांचं प्रेम असेल ती जर निघून गेली तर काय होतं त्याला विरह संचरतो, त्याला दुःख संचरतं. या ठिकाणी नागदेवाचार्यांना स्वामींचा विरह संचलन म्हणजे देवाभक्ताचं अतूट नातं होतं. का असू नये की ज्या
स्वामींनी नागदेवाचार्यांना घडवलं, मढवलं, योग्य केलं. ज्याचं जे लोखंड रूपी नागदेवाचार्य होते त्यांचं सोन्यामध्ये रूपांतर केलं, स्वामींच्या रूपाने नागदेवाच्या जीवनामध्ये परिस्पर्श त्यांना भेटला, जीवन त्यांचं उजळून निघालं. कर्मराठीमध्ये असते त्यांचं काहीच झालं नसतं, हे तर कुणीकडे गेले दुसरीकडे गेले असते, परंतु आज स्वामींकडे आल्यानंतर आचार्य एवढे मोठ्या पदाला गेले, एवढे मोठे योग्य झालेले आहे. तो देवच निघून गेला सोडून, म्हटले देवाशिवाय मला करमत नाही. कोण? नागदेवाचार्य म्हणतात हे देवाभक्ताचं नातं आहे. आणि मग तिथे आल्यानंतर मादाईसा त्यांना सावध करते, त्यांच्या अंगाला उधळी लागलेली असते, ती उधळी फेडून काढते. आणि मग आचार्यांच्या अंगावर एक वस्त्र पांघर होते असं स्मृतीस्थळ सांगतं. महादाईसा आचार्यांची बहीण नागदेवाचार्यांना अंगावर वस्त्र पांघरवते, सावध करते, सावध करून त्यांना उठवते, त्यांना आपल्या पाठीवर घेते, पाठीवर घेऊन गावामध्येही जाते. कारण की आचार्यांच्या अंगामध्ये कुठला त्राण नसतो, कारण कुठलं काही जेवण नाही, कुठलं काही नाही, फक्त स्मरण चालतं, देहकृश झालेलं असतं, विस्मृत अवस्थेमध्ये पडलेले असतात, देहभान विसरून गेलेले असतात. जो देहभान विसरतो त्याला कोणतीच गोष्ट गोड लागत नाही, त्याचं मन कशामध्येच रमत नाही. आमच्या स्वामी दृष्टांत सांगितला विरणीचा. एक विरणी म्हणजे दुःख करणारी, विरे म्हणजे का प्रशाची पत्नी असते, आणि तिचा पती देशावर असे म्हणजे कुठेतरी युद्ध करण्यासाठी जातो. युद्ध करण्यासाठी गेला असताना ती तिला करमत नाही, आपल्या पतीचा फोटो पाहते, त्याचे कपडे पाहते, त्याच्या काही वस्तू पाहते, पण तिला करमत नाही. ती म्हणते एक असते की तू म्हणतो मला तो पतीच माझ्याजवळ पाहिजे, ती कशावर समाधान नाही मानत. नागदेवाचार्य म्हणतात की मला काय पाहिजे, माझा देवश्री चक्रधरच पाहिजे. महादास म्हणते अरे नागदेवा चल आता आपल्याला गोसावींकडे जायचंय. ते म्हणतात गोसावी कोण, कुठेत गोसावी? ते म्हटले नवे रुद्धपुरी असती. म्हटलं चल आपल्याला रुद्धपूरला जायचं. ते म्हटलं ते गोसावी नाही, ते तर श्री प्रू बाबा, माझा देवश्री चक्रधर मला पाहिजे. एवढा विरह त्यांना संचारलेला होता. ज्याप्रमाणे ती पैश्री म्हणते की माझा पतीच मला पाहिजे, आचार्य म्हणतात की माझा देव श्री चक्रधर मला पाहिजे. असं म्हटल्याबरोबर मादाईसा म्हणते नागदेवा तू विसरलास का? पण त्याही अगोदर एक स्मृती घटना सांगते की ज्यावेळेस आचार्यांच्या अंगामध्ये कुठला त्राण नसतो त्यावेळेस मादाईसा गावामध्ये जाते, घरून कुठले तरी दूध आणते आणि आचार्यांना बोलल्याने दूध पाजते. ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या मुलाला बोलल्याने दूध पाजते, त्याप्रमाणे आचार्यांना एवढाही अंगात त्राण नसतो. आणि मग महादाईसा आचार्यांना बोलल्याने दूध पाजते, त्यांना सावध करते, त्यांना खाऊपिऊ घालते, थोडीफार त्यांच्या अंगामध्ये ताकद येते, क्षरिक्षीण झालेलं असतं, थोडीफार शक्ती अंगामध्ये येते. आणि मग महादाईसा त्यांना संवाद करते. महादाईसा म्हणते नागदेव तू विसरलास का? श्री प्रभू बाबांना तुम्हाला निरोलय, म्हणजे तुम्हाला आणि परिवाराला श्री प्रभू बाबांच्या हवाली स्वामींनी केलं, आपल्याला श्री प्रभू बाबांकडे जायला सांगितलं आणि मला तुमच्या हवाली केलं. एक बहीण आपल्या भावाला सांगते विसरलंच का तुम्ही, स्वामी काय म्हणाले होते, आम्हापासून एका दोघांना बोध होईल, तुमच्यापासून साता पासून 700-500ना तुमच्यापासून बोध होईल म्हणून आमचे नागदेवाचार्य पुढे 700-500 गुरुकुळांचे आचार्य झाले. हे स्वामींचा वर त्यांना होता. स्वामी माझ्यास म्हणते विसरलेस का तुम्ही, हे पंथाची धुरा तुमच्या खांद्यावर आहे, तुम्हाला पंथ पुढे चालवायचा आहे, हे ज्ञान मार्ग तुम्हाला पुढे चालवायचा आहे, तो विसरलास नागदेवा. ही संभाषण नामादायसा आचार्यांना भानखिडीमध्ये करते आहे, स्मृतींना उजाळा देते. आचार्यांना सगळी विस्मृतीही पडली होती, त्या स्मृती जागृत करते. कोण? महादाईसा जागृत करते. देवाने काय सांगितलं आणि मला सुद्धा तुमच्या हवाली केलं म्हणजे कुणाला, तुम्हाला निरवलेला आहे, तू विसरलास नागदेवा. महादाईसा संवाद करते आणि मग आचार्य सावध होतात, त्यांना सगळ्या स्मृतींना उजाळा भेटतो, त्यांना सगळ्या गोष्टी मग समजायला लागतात. आणि मग ज्या ठिकाणी विस्मृत अवस्थेमध्ये पडले होते, गावापर्यंत स्मृती सांगते की मादाईसा आचार्यांना पाठीवर घेते, पाठकुळी वाहुनी घेऊनी आली असा शब्द स्मृतीमध्ये येतो. पाठीवर घेतलं, भानखेडी गावाजवळ गेली, गेल्यानंतर मग आचार्यांना तिने दूध पाजलं, त्यांना सावध केलेलं आहे.
त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या. आचार्य मानायला तयार नव्हते की म्हटले माझा देव चक्रधर मला पाहिजे, मी रुद्रपूरला येणार नाही. विसरला बा नागदेवा, विसरलास का तू काय स्वामींनी सांगितलं होतं ते. महाराज म्हणते अरे नागदेवा, एकतर देव सोडून गेले हे दुःख, आता तू येत नाही हे दुसरं दुःख आहे. महादेवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, आचार्यांच्याही डोळ्यामध्ये अश्रू आहेत. कशाचे अश्रू हे? देवाचा विरह, देवाचं प्रेम, देवाची प्रीती त्यांनी जोडलेली होती. विचार करा, महादेवाचा आचार्यांना भेटेपर्यंत बराच काळ गेला, कारण पायी पायी पूर्वीचा प्रवास पायी पायी होता. जेव्हा महादेवाचा रुद्रपूरला गेला तो काळ गेला, रुद्रपूर आचार्यांना शोधण्यापर्यंत बराच काळ गेला, तेवढ्या काळामध्ये आचार्य अष्टोपर स्मरण करत होते. म्हणून ही जागा फार पवित्र आहे. आणि म्हणून मग ते म्हणते चल रुद्रपूरला आपल्याला जायचं आहे. आणि मग स्मृतीस्थळकार सांगतात की एकी वासना आचार्य मग पायी चालू लागले. असं सांगतात की कधी मध्ये महादेवाच्या पाठीवर घ्यायच्या, कधी कधी ते पायी चालायचे. असे करत करत रुद्रपूरला नागदेवाचार्य महादेवाच्या पोचलेले आहेत. रस्त्याने प्रवास करत असताना लोक म्हणायची हाच तो वेडा मनुष्य आहे का जो भिक्षेमध्ये सुद्धा मजश्री चक्रधर द्या म्हणायचा. नागदेवाचार्य जर भिक्षा मागायला गेले तर काय म्हणायचे? मजश्री चक्रधर द्या. लोक म्हणायचं भिक्षा मागायला आला की अन्नदान मागायला चक्रधर चक्रधर का द्या म्हणतो. महादेवाचं म्हटले हो बा हाच तो देवीविन पिसा झाला तो नागदेव हाच तो आहे. लोक म्हणायचे अरे हाच तो मनुष्य आहे ना देवासाठी वेडा झालेला, हाच तो मनुष्य आहे का? महादेवाचं म्हणते हो हाच तो मनुष्य आहे, देवाविन पिसा झाला बा, देवाशिवाय तो पिसा झालेला आहे. भिक्षेमध्ये सुद्धा मजश्री चक्रधर द्या म्हणणारे नागदेवाचार्य, एवढे स्वामींच्या ठिकाणी त्यांची एवढी प्रीती प्रेम एकवटलेलं होतं. म्हणून त्याला अष्टोपर स्मरणस्थान असं म्हटलेलं आहे. आचार्यांनी झाल्यानंतर महादेवाचा भेटेपर्यंत अखंड आचार्यांचं स्मरण चालू होतं. एक मिनिट सुद्धा आचार्यांच्या स्मरणाशिवाय गेला नाही. जरी स्मृत अवस्थेमध्ये पडले, देहभान नव्हतं, परंतु एकच लक्षात की माझा देव चक्रधर मुखामध्ये परमेश्वराचं नामस्मरण त्यांच्या जागी चालू होतं. हे नागदेवाचार्य महादेवाचा हळूहळू त्यांना रुद्रपूरला घेऊन जात असताना आपण मधले प्रसंग पाहिले, किती म्हणजे विचार करण्यासारखे प्रसंग आहेत. आणि या महादेवाचा आचार्यावर फार एक मोठा उपकार आहे. जर नागदेवाचार्यांना जर महादेवाने पाठीवर घेतलं नसतं तर पुढे हा पंतही पुढे आला नसता हे तेवढं निश्चित आहे. आणि म्हणून ज्यावेळेस महादेवाचा आचार्यांना रुद्रपुरा ठिकाणी घेऊन जाते आणि गेल्यानंतर रुद्रपूरला गेल्यानंतर महादेवाचा रुद्रपूरला गेल्यानंतर आमचे बाबा त्या ठिकाणी खेळगिडा करत असतात. आणि करत असताना अशा प्रकारे महादेवाचा नागदेवाचार्य घेऊन रुद्रपूरमध्ये येते, आमच्या बाबांची खेळगिडा चाललेली असते. आणि मग आल्यानंतर नागदेवाचार्य आणि महादेवाचा बाबांना दंडवत करतात. आणि मग श्रीप्रभू बाबांना बघितल्यानंतर श्री प्रभू बाबा म्हणतात की मी तो नव्हे, म्हणजे हा जो मी म्हणतोय श्री चांगदेवळ मी नाही. आणि मग असं म्हटल्यानंतर महादेवांना आचरण अजून दुःख होतं की श्रीप्रभू बाबा असं म्हटल्यानंतर त्यांना दुःख होतं. आणि मग पुन्हा आमचे गोविंदप्रभू बाबाच म्हणतात की उगा असे उगे उगे असे जाय मेली असं म्हणे, म्हणजे राहा तुम्ही ते राहा. अशा प्रकारे आमचे श्री प्रभू बाबा महादेवाचा आचार्यांचं सांत्वन करतात. आणि तेव्हापासून नागदेवाचार्य आणि महादेवाचा या रुद्रपूरमध्ये राहतात. सगळा भक्तपरिवार रुद्रपूरमध्ये येतो, सगळेजण रुद्रपूरमध्ये राहतात. आणि राहिल्यानंतर अशा प्रकारे म्हणजे नागदेवाचार्यांना महादेवाचा भानखेडे येथून कशा पद्धतीने घेऊन गेल्या, त्यांना किती कष्ट प्रयास लागले,
कशा प्रकारे त्यांनी महादेवांना सावध केलं हे आपण स्मृतीमध्ये बघितलं. अशी महत्त्वपूर्ण स्मृती म्हणजे नागदेवाचे राष्ट्रोपर स्मरण स्थान श्री गोविंदप्रभू मंदिर हे म्हणजे आचार्यांची स्मृती ही भानखेडीची आपण बघितली. म्हणून एकच लक्षामध्ये ठेवायचं, जर महादेवा नसत्या तर हा पुढे पंतही आला नसता. आणि म्हणून महादेवांचा फार मोठा उपकार या पंथावर आहे. जर महादेवा शोधशोध जर भानखेडीमध्ये आल्या नसत्या तर काय झालं असतं, आपला पंथ पुढे उदयाला आला नसता. आणि म्हणून तुम्ही रुद्रपूर प्रांतामध्ये आल्यानंतर जर कधी तुम्ही रुद्रपूर या ठिकाणी आल्यानंतर मात्र जे नागदेवाचार्यांचं अष्टोपर स्मरण स्थान जे आहे ते स्थान मात्र आपण निश्चित केलं पाहिजे. ते मांडलिक स्थान आहे, त्या ठिकाणी गोविंदप्रभूंचा विशेष आहे. म्हणजे आचार्य त्या जागेवर येऊन विस्मृत अवस्थेमध्ये पडले ही ती जागा, त्या जागेवर विशेष अधिष्ठित केला, तो विशेष नमस्कार करावा. तिथे आल्यानंतर कशा प्रकारे आचार्यांना महादेवांकडे घेऊन गेल्या थोडक्यामध्ये इथं आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी समजतात. आणि म्हणून असं हे भानखेडी माणव पंथाचा उगम स्थान उदय असं म्हणलं काही आपल्याला हरकत नाही. आणि म्हणून ही स्मृती तुम्हाला मी सांगितली, ही स्मृती जेव्हा आपण भानखेडीला येतो आल्यानंतर आपणसुद्धा ती स्मृती ती घटना आपल्या डोळ्यासमोर आठवायची, तशा पद्धतीने स्मरण आपल्यालाही करता यावं. आणि महादेवा जर नसत्या तर हा पंत पुढे गेला नसता, आचार्यांना सावध जर केलं नसतं तर पुढे पंथाचा उदय झाला नसता. परंतु अदृष्टाला सर्व काळजी असते आणि महादेवांनाही स्फुरलं म्हणून महादेवा शोधत कुठे आल्या, भानखेडीसी आल्या. अशा प्रकारची स्मृती ह्या स्थानाची तुम्हाला मी या ठिकाणी सांगितली. आणि म्हणून ही स्मृती आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्त्वपूर्ण आहे. अशा प्रकारे भानखेडीहून महादेवा आचार्यांना घेऊन गेल्या आणि कष्ट प्रयास त्यांना लागले. म्हणजे एक बहीण आपल्या भावाशी कशी खंबीरपणे उभे राहते आणि धर्माला पुन्हा उभं करते असं हा नागदेवाचार्यांचं भावा बहिणीचं नातं सुद्धा आम्हाला या भानखेडीमध्ये त्याची सुरुवात आम्हाला बघायला भेटते आहे. म्हणून स्त्रिया मार्ग राखिला, स्त्रियांनी मार्ग पुढे राखलेला फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आजही आम्ही पाहतो की इथे आल्यानंतर एक प्रेरणा आम्हाला भेटतं, ज्या स्त्रिया प्राप्त परिस्थितीमध्ये धर्म करतात त्यांना एक प्रेरणा आहे की एक बहीण आपल्या भावाच्या पाठीमागे सक्षमपणे उभी राहते. त्याचप्रमाणे एखादी स्त्री घरामध्ये धर्मवान आहे, तिने सुद्धा कशाप्रकारे सक्षमपणे उभं राहावं आणि तो घरातला जो धर्म आहे, जो दिलेला धर्म आहे तो सुद्धा पुढे चालवावा आणि चालवतात हे सुद्धा स्थान त्यांना प्रेरणा देणारं आहे. असे अनेक परण हे भानखेडी स्थान ऐतिहासिक आहे, धार्मिक आहे, स्मरणाचा गुण या ठिकाणी प्राप्त होतो. आचार्यांनी अष्टोपर स्मरण केलं या ठिकाणी म्हणजे महादेवा भेटेपर्यंत बराच काळ गेला आणि आचार्यांनी काय केलं, स्मरण केलं. दुसरी गोष्ट, ज्या मुलांनी ज्या गोपाळांनी म्हणजे गुरढोर राखणारी मुलं जी होती त्यांना सुद्धा प्रेम चालीची त्यांची क्रिया त्यांची सुरुवात होणार. कारण तेवढा मोठं त्यांनी अधिकरण, त्या अधिकरणांना त्यांनी जे काही तो वनस्पतीचा रस त्यांनी पाजला त्यामुळे आचार्य काय झाले, त्यांच्यामध्ये तो जे देह होतं ते टिकून राहिलं. शेवटच्या अवस्थेमध्ये गेले आचार्य, त्या गोपालांनी कुरुंदनी पिळुणी त्यांना स्थिर ठेवलं. ह्या सुद्धा त्या मुलांना प्रेम चालचा उपाय त्यांची सुरुवात होणार, त्यांचा पुढे अधिकार येणार सुद्धा फार महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून अशा प्रकारे ही स्मृती आम्ही ठिकाणी श्रवण केली, स्मृती श्रवण करावी. आणि आपला पंत कशाप्रकारे पुढे आला हे आपल्याला स्मृतीच्या माध्यमातून पुढे समजतं. अशा प्रकारे हे माळव पंथाच्या दृष्टिकोनातून ही भानखेडी एक महत्त्वपूर्ण संदर्भ मी तुम्हाला सांगितला. या ठिकाणी मांडलिक मंदिर आहे, गोविंदप्रभूंचा विशेष आहे आणि अतिशय रमणीय आहे, प्रसन्न वातावरण आहे. बरेच अनुया या ठिकाणी स्मरणाला येतात, अमरावती परिसरामधले इकडचे तिकडचे बरेच जण येतात. आणि जर तुम्ही रुद्रपूरला जर कधी आला तर भानखेडी हे जे मांडलिक स्थान आचार्यांचं विस्मृत स्मृती स्थान, ती आठवण कुठे आचार्यांनी पडले होते ती आठवण
ती जागा बऱ्याच लोकांना माहिती नाही, बऱ्याच जणांना माहिती, बऱ्याच जणांनी मला विचारलं बाबा ती घटना नेमकी काय, स्मृती काय, ते कुठे आहे भानखेडी. जेव्हा मी तुम्हाला भानखेडी तुम्हाला मी सांगू लागलो, मग तुम्हाला तो एक प्रकारचा वेध लागला ज्यांना माहिती नव्हतं. मग सविस्तर स्मृती तुम्हाला मी अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून ही कथन केली. ही स्मृती आपल्या अंतःकरणामध्ये जोपासा. आणि आज महादेवांचा फार मोठा उपकार आपल्या पंथावर आहे, ती आठवण आपण ठेवावी. आचार्यांनी सुद्धा मंत्रातून कसे प्रकारे पुढे धर्म चालवला हे तर आपण पुढे अनेक घटना बघितलेल्या, परंतु त्याची सुरुवात जो उगम तो कुठे झाला, भानखेडी झाला. अशा प्रकारे नागदेवाचार्यांना महादैसा भानखेडीवरून त्यांना सावध करून, त्यांना सक्षम करून रुद्रपूरमध्ये घेऊन गेल्या. जे म्हणायचे माझा देव चक्रधरच मला पाहिजे, स्वामींच्या कार्याची स्वामींच्या वचनाची आठवण महादैसाने आचार्यांना करून दिली, त्यांना सावध केलं आणि पुन्हा आचार्य समर्थपणे त्यांनी पंथाची धुरा पुढे चालवली. हे तर आपण इतिहासामध्ये पुढे बघितलेलंच आहे. अशा प्रकारे ही स्मृती या ठिकाणी संपली असं मी व्यक्त करतो. आणि उद्यापासून आपण अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून सर्वज्ञ चक्र स्वामींच्या लीळा श्रवण करणार आहोत. त्याचप्रमाणे श्रीमद भगवद्गीताही आपण श्रवण करणार आहोत. ज्यांना जे जिज्ञासू अर्थवंत आहे त्यांनी आपला, ज्यांना सहभागी व्हायचे, ज्यांना लीळा श्रवण करायच्या, त्यांनी तुमचा फोटो, तुमच्या गुरुचं नाव, तुमच्या गावाचं नाव, तुमचा ॲड्रेस माझ्या व्हॉट्सअपला सेंड करा. आणि तुम्ही पण ऐका आणि सर्व परिवाराला पण ते श्रवण करायला आवत जा की ज्ञानाने उजळता येते, लीळेतून बोध होत असतो. आणि म्हणून धर्माशी उजळता ठेवायची, धर्मात टिकून राहायचं तर आम्हाला लीळा माहिती असणं फार गरजेचं आहे. लीळा म्हणजे आमचा पाया आहे, तो पाया लीळेच्या माध्यमात आम्हाला पूर्ण करायचा आहे, भक्कम करायचा आहे. आणि म्हणून लीळा श्रवण तुम्हाला करायला भेटतील असं या ठिकाणी नमूद करतो. नंबर आहे 94552575. त्याचप्रमाणे अमृत प्रवर्तक ग्रुपच्या माध्यमातून ज्यांनी भजनपूजनाच्या क्रिया केल्या त्यांचा अधिकार पुढे असंच वाढावा, ज्यांनी ज्यांनी क्रिया केल्या त्यांचा अधिकार पुढे वाढावा अशा प्रकारची देवाला प्रार्थना करतो. जीवनामध्ये ज्ञान प्राप्त करा, उजळता प्राप्त करा आणि परमेश्वराचा जो मोक्ष मार्ग आहे तो मोक्ष मार्गाची वाटचाल ही ज्ञानाप्रमाणे व्हावी यासाठी ज्ञान फार महत्त्वपूर्ण असतं, ते श्रवण करा एवढंच सांगतो. त्याचप्रमाणे एक उल्लेख मी करत राहून गेलो, राष्ट्रपाल हे कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबाच्या गाडींचे चालक राष्ट्रपाल यांचाही फार मोठा सहयोग या भानखेडीमध्ये मला लाभला, त्यांनाही आशीर्वाद व्यक्त करतो. ज्यांचा ज्यांचा सहयोग लागला त्यांनाही ऋण व्यक्त करतो. आणि जे काही देवाने माझ्याकडून सेवा करून घेतली ती सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करतो. पुढेही सेवा करण्याचा हा प्रयत्न चालू राहील. सुख स्वस्त लाभावं अशी देवाला प्रार्थना करतो. तुम्हीही आवडीपूर्वक श्रवण करावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. दंडवत प्रणाम. श्री दत्तात्रेय महाराज की जय.